व्यावसायिक वादातून एका वडापाव विक्रेत्यानं दुसऱ्या वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. यात 49 वर्षीय वडापाव विक्रेते चंदरलाल राम रखी यांनी 100% भाजलेत. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. राम रखी यांनी यांचा उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात वडापावचा व्यवसाय आहे. महालक्ष्मी जम्बो वडापाव नावानं ते वडापावचं दुकान चालवतात. मात्र त्यांच्या दुकानाबाहेरच सुरेश नामक एक फेरीवाला वडापावचा व्यवसाय सुरू करणार होता. यावरून चंदर आणि सुरेश यांच्यात वाद झाला. त्यामुळे सुरेशने चंदर राम रखी यांनी यांच्या दुकानात जाऊन त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकत त्यांना पेटवून दिलं. यावेळी त्यांनी बाहेर धाव घेतल्यानंतर आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी त्यांची आग विझवत त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात आणलं. मात्र तोपर्यंत राम रखी यांनी 100% भाजले होते. त्या एरियामध्ये 3-4 माझे दुकान आहे. आरोपी सुरेश म्हणून एक वडापाववाला नवीन दुकान उघडणार होता. आज त्यांनी दुकान उघडलं नाही, बाल्टीमध्ये रॉकेल आणला, याच्या दुकानाचा आत गेला, याच्यावर रॉकेल टाकला आणि मातीची काडी टाकली, पडून गेला. तो रस्त्यावर पडला होता तेव्हा मी याला रिक्षात बसून सेंट्रल हॉस्पिटलला घेऊन आलो. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून. चंद्रशेखर, आरोपीला अटक करण्यात आली आहे का? सुवर्णा, अजूनही जो सुरेश नामक जो वडापाव विक्रेता आहे त्याला अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये. पोलीस अजूनही शोध घेत आहे. मात्र चंदनलाल राम रखे यांनी हे वडापाव विक्रेते आहेत जे 100% भाजले असून ते अजूनही मृत्यूशी झुंज त्यांची सुरू आहे. सुवर्णा, धन्यवाद चंद्रशेखर या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.